बाय। हाय, नमस्कार मंडळी. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळची आता लगभग 6:30 वाजून गेलेत. काळोख गावाला आता लवकर पडतो. काय रे, तू आहे ना? हाय कर. हाय हाय हाय. हां, तर ॲक्च्युली आज 31 ची पार्टी आहे. हे बघ, कोण आहे रे? बाबा बाबा आहे. पप्पा पप्पा? हां, बाबा पप्पा सर्व आहेत ना. तर आता ॲक्च्युली मी चाललो आहे सफरच्या पायरीकडे पार्टीसाठी. तर अवनीशी थोडा वेळ खेळत होतो आणि आता ॲक्च्युली सर्व मांकी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असे सर्व तयारी झाले, शॉपिंग वगैरे करून आपण संगमेश्वरमधून आलो. हां, आणि आता पार्टीसाठी जायचं आहे. काय काय? हां हां, तर अवनी काय काय बोलते? हां, मम्मा आतमध्ये आहे, जेवण बनवते आहे. बुवा, काळोखाला सांगेल बुवा आहे. चला म्हणजे निघूया आता. हां, होय होय, बुवा आहे ना पाटी. बुवा बुवा. तर चला म्हणजे पूर्ण तयारी आता करायची आहे. सफरच्या पायरीकडे आपली टोकामध्ये पार्टी आहे. तर सर्वजण पुढे गेलेत, आता आपण पण निघूया. तर म्हणजे तयारी झालेली आहे. तर इकडे आज पार्टीमध्ये बंटी, हाय. इकडे साहिल आहे, हाय. आणि इकडे पम्या आहे. कर पम्या खास मुंबईवरून पार्टीसाठी. आणि हरिओम, कृष्णा जाय तो अजून येणार बाकी आहे. तर आता काय माहिती आहे का, आपल्याकडे आपल्याकडे दोन मेनू आहेत. ते एक चिकन आहे आणि मटन आहे. तर चिकनचं पम्या काय करणं म्हणाल? चिकन मोठलं बनवायचं आणि ग्रेव्ही बनवायची. ग्रेव्ही, चिकनचे दोन आयटम आहेत आणि मटनचा रस्सा, बरोबर, मटन रस्सा आणि राईस. असं सगळं आजचा प्रोग्राम आहे. मस्त निसर्गाच्या सान्निध्यामध्ये काय दिसणार नाही तुम्हाला. इकडे मंगेशाची रिक्षा आहे आणि इकडे फुल काळोख आहे एकदम. तर चिकन मस्त धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मस्त मॅरिनेशन प्रोसेस आहे, ती चालू करूया. आलं लसूण पेस्ट. ॲक्च्युली हे बनवलं तर चांगलं आहे, पण आता आम्ही रेडीमेड घेऊन आलो डायरेक्ट. मटनला पण लागणार अर्ध टाक बस ना. हो, तर आता हे चिकन मॅरिनेट करतोय आपण. चिकन मसाला दोन्ही पॉकेट टाक. जरा लाकडं लावून ठेव चुलीला. निकारे झाले पाहिजेत. चिकन मसाला दोन पॉकेट. दोन पॉकेट टाकले. निकारे झालेत ना आधी, याच्यात निकारे करण्याचा यार. कांदा लसूण पूर्ण टाकायचं आहे. ए पम्या, कांदा लसूण पूर्ण टाको दे. टाको दे. सगळीकडे पसरे, एका ठिकाणी नको टाकू. चिकन 65 मसाला. आता काय राहिलं अजून? लाल लाल तिखट. तिखट तिखट मसाला थोडा टाक. बस 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 बस. बस 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 बस. चवीनुसार मीठ अंदाजे टाकतो याच्यामध्ये. हा, 65 ला पण बऱ्यापैकी मीठ असत. चला, चिकन झालंय मॅरिनेट. हो दे त्याला मस्त अर्धा तास तरी. त्याच्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. मोटला बांधायचं आणि ग्रेव्ही बनवायची आहे. हे मोटले बांधायची काही पद्धत आहे. ही छोटी छोटी पानं जोडायची ना, अशी जोडायची. केळीच्या पानात मोठले बांधतोय. अंबानीच्या पानात, अंबानीची, चांदाडीची पानं चालतात. थोडी पास होते ना, कारण का तेला तेला पण पाहिजे ना. दुसऱ्याला पण लाव याला पानं, पण लागेल काढू आपण. याला पाहिजे तेवढी लाव, पातळ नाही झाला पाहिजे. कसं नंतर बांधता पण आला पाहिजे असं ना चांगला. हाय, बरोबर आहे मीठ, बरोबर आहे रे. तर आता मोटला बांधायला सुरुवात झालेली आहे. तिकडे चिकन मॅरिनेट केलेलं आहे, याच्यामध्ये दोन मोटले आणि थोडी ग्रेव्ही आपल्याला करायची आहे. बस ठीक आहे. तर आता हे बांधायचं कसं माहिती आहे का? असं बांधू पाहिजे. हे मेन पहिलं पान काय? हे पहिलं पान आतलं. अच्छा, सही झाला. ह्याचा हे दिलास तरी चालेल, नको राहू देत नाही. तर ही पानं जोडायची सगळी, फायरनं लावलेली. अच्छा, हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे.
हे मोठला मी खाल्लाय मध्ये एक दोन वेळा, पण असं बनवताना पहिल्यांदा बघतोय. बांधता आला पाहिजे रे, मेन बांधता आला पाहिजे. अरे ते ऍडजस्ट करू त्याला. पुढे पाठी करू त्याला. ते तार मानशील ना, ताईल तार घे दगडावर. असा वरचा नको, वरचा भाग आहे तो पूर्ण तार घेतले आपण तारेने. दोरा पण चालतो रे, पण कसं ह्याच्याने मजबूत राहत. दोरा कसा नंतर जळून जातो ना. ठेव. अशा प्रकारे मोठला बांधून झालेला आहे केळीच्या पानातला. आता काय करायचं, निकाऱ्यावर ठेवायचं की असं ठेवायचं? निकाऱ्यावर, साईडने निकारे टाकूया. वरन वरन टाकायचे बाजून. चिमटा नाही ना आलेला पण. नाही, हे वर कर लाकडा बाजूने निकारे वर करायचे. तेवढं पाणी अजून परत वाटायला लागेल. चल घे, चल घे, चल घे. इकडे टोपाला लेवण द्यायचं काम सुरू आहे. हे टोप काळे नाही झाले पाहिजेत. काय माहितीये, मला पाणी लागेल कधी कामं नाही ना करीत. चालेल, थोडं पाणी घेऊन लागतात. हा पाणी नको, झालं पाणी कशाला मारायला लागेल. नाही, त्याच्यावर सुकी माती मार. सुकी माती, सुकी माती मार. नको पाणी, नको. तर आता आपण चिकनची ग्रेव्ही बनवतोय, त्याची तयारी सुरू आहे. कढीपत्ता एकदम घरगुती कढीपत्ता. कांदा पण टाकून घे. कांदा मस्त लालसर करून घेऊ पहिला. टोमॅटोची तर काय पेस्ट आहे ना, हो तो बसला नाही का. टोमॅटोची पम्याने पेस्ट करून आणली डायरेक्ट. टोमॅटो पेस्ट, कांदा कसा लालसर झालाय तर पेस्ट टाकूया त्याच्यात. कांदा किती लागेल तुला? बस याला ठेव. पेस्ट करून आणल्यामुळे कसं आहे मग आता पटापट होईल. तर आता मसाले टाकून घेऊया. हळद, आलं लसूण पेस्ट टाकले. आता हळद. चिकन मस्त मॅरिनेट झालं आहे ऑलरेडी. आणि इकडे कसं आहे, ग्रेव्ही करताना पण थोडे मसाले ॲड केले ना की बरं होतं. हां, तिखट मसाला. मस्त आले ग्रेव्ही, एक नंबर. हा कांदा मसाला फोडायला लागतो, तो येत नाही पूर्ण. बस सुरी घेत. हा थोडस पाणी टाकून घेऊया. ग्रेव्ही मस्त तयार झाले, काही लागू नये म्हणून थोडं पाणी टाकून घेतो आहे. एक नंबर. हा आपलं आहे पेस्ट कसली, काजूची, काजूची पेस्ट. सुरुवातीला टाकत नाही कारण. अच्छा, सुरुवातीला लागते म्हणून ती अशी नंतरला टाकायची. झाली ना ग्रेव्ही, आता चिकन टाकायचं. मस्त ग्रेव्ही तयार झाले. तर आता एकदा कड आणून घेऊ, मग त्याच्यात चिकन वगैरे ॲड करूया. चिकन मस्त मॅरिनेट झालं आहे ऑलरेडी. मोठल्याचं काय झालं, सुकं ग्रेव्हीच बनवायची आपल्याला. बनवतो टाकू ना. हां टाकून दे. सुकी ग्रेव्ही बनवतो खाल, पण तुम्ही सुकं खाण्यापेक्षा. ग्रेव्ही मस्त झाले. आता चिकन पण ॲड केलं आहे, शिजवून घेऊया मस्त. चिकन टाकून झालेलं आहे. आता ग्रेव्ही मस्त शिजवून घ्यायची, मग ग्रेव्ही तयार होईल. मोठला, मोठल्याचं काय झालं ते काय माहिती नाही, बघूया. मोठला शकला काय, शकलास काय रे, बघूया काय झालं आहे. तू बसणार ना तसं, वरचं पकडायला लागेल तुला. ती गणित काय झालं ते काय माहिती नाही, पण मस्त शिजलं असेल असं वाटतंय, कारण पानं जळलेत ना बाहेरून. पानं तर पूर्ण झालेत, बघूया.
म्हटल्याला काय लागला, पानं पाहिजे तशी भेटले नाहीत, बघूया तरी पण राहू दे असून थोडा वेळ शिजला मस्त सॉलिड एकदम, पाणी सुटलं म्हणजे शिजलं शिजलंय ना कडक, टेस्ट करून बघ शिजलंय का, शिजलंय ना शिजलं मस्त शिजलंय बघा, तर मोठला सक्सेसफुल झालेला आहे. थोडंसं कसं पानांचा आम्हाला झोल वाटलेला पण लकीली झाले सगळं व्यवस्थित. आता झालेलं आहे चिकन ग्रेव्ही आणि मोठला पण झाला आहे. तर आता हे मटण आहे ना, मटण पण मॅरिनेट करून घेऊया. मटणमध्ये चिकन 65 नवीन आयटम. अरे असू दे मॅरिनेटला काय नाही आहे ना, काली जे बारीक कर, अरे यार 3-4 पीस कर. हा बघ कसं मग मजा येते ना, फक्त माझ्या बोटावर घालू नकोस कारण सुरीलाही भारी आहे. अरे मजबूत आहे सुरी, बस 3 झाले बस, काय नाही 3 कर बदल बस बस. ते मसाले कसे पटकन लावून घेऊ, मॅरिनेट करू, मग कसं फोडणी द्यायला मस्त. बाकी सगळं जेवण आता लगभग झालंय, भात पण ठेवलाय तिकडे, हा कांदा लसूण मसाला. हा तिखट असतो, बऱ्यापैकी तिखट असतो, काम जरा जरा गादवतीत तरी. कांदा लसूण एक फोडणी माहिती होत, हा बस 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 तिखट मसाला, हा नंतर मग तिखट होतं सगळं. हा काय रे जरासं टाक, हा गरम मसाला, हा जरासं टाक, तो उरला तरी चालेल नंतर. बस बस अजून काय हळद बिरड थोडी थोडीशी हळद टाक, मग टाकला मटन मसाला त्यांना. हा फोडणीला नको, फोडणीला पाहिजे ना, बस थोडी टाक बस. हा टाळा आता याची गडबड बघा, थोडस टाक आपण, बस 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 नको, कलर साठी येतो काश्मीर मसाला. ते बाजूला टाकून द्या, मटन मस्त मॅरिनेट करायला ठेवूया. त्यानंतर मग याचं थोडस असं एकदम फतफतीत बनवायचं, रस्सा टाईपचं म्हणजे भातावरती पण होईल. अशी आडवी लाव अशा रीतीने इकडे आमची एंट्री झालेली आहे. कृष्णाजाची नमस्कार, आलात काय? येस या कुठे होतात कुठे तुम्ही? संगमेश्वरला जरा काम होती, मला वाटतं भात पण ठेवलाय. बघा चला म्हणजे भात तर तयार झालाय या पानाखाली आहे, आणि इकडे मटन, मटनचा रस्सा. तर इकडे ग्रेव्ही वगैरे तयार झाले हळूहळू. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही टाकली, कांदा टोमॅटोची ग्रेव्ही वगैरे झाली बघा. आता याच्यात फक्त मसाले टाकायचे आणि मटन टाकायचं. मटन ऑलरेडी मॅरिनेट करायला ठेवलंय आपण. बॅटरीमॅन साहिल सोबत आमचे कुक प्रमोद गडशे. टोमॅटो अजून टाकतोयस? मटन रस्सा आपला इथे होतोय, आणि तेवढ्यात इकडे बघताय, इकडे चंदा मामाची एंट्री झाली आहे. ती बघा, ऍक्च्युली तो डोंगर आहे, सह्याद्री आहे, सह्याद्रीच्या पलीकडून एंट्री झाली आहे. इकडे मसाले मस्त टाकून झालेत. आता कुठे करू इस्त नको, लय होईल आता इसतो, कमी आहे, राहू दे राहू दे, तोच राहू दे. ग्रेव्ही थोडीशी स्पायसी झाले, त्याच्यामध्ये बंटी सांगतोय की एकदम कमी टाक, एकदम कमी टाक. झणझणीत एकदम, कारण नंतर मग पाणी नाही टाकायचं, अजून एक टाकवायचं पण शिजायला वेळ जातो ना. बस 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 ना, अमे अर्धा 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 येत नाही रे, येत दे अक्का टाकला सर. बस बस कडक कडक आल्यावरती आला बघ, काय दिसतोय अंडा. आज अर्धा आहे, आहे ना, पौर्णिमा झाली आता, अमावश्याकडे चालला तो. तर इकडे आलेली आहे मस्त ग्रेव्ही झाली बघा. आता आपल्याला याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं मस्त, आणि मटनची ग्रेव्ही, भात आणि नाही बरोबर काय सोन्या. तर म्हणजे रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना. तर मटण रस्सा आहे आणि भात घेतलेला आहे. तर इकडे जेवायला बसलेलं आहे सर्वजण, या जेवायला, या जेवायला. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हा सर्वांना. हो इकडे मटण, सॉरी चिकन वाले जेवलेले आहेत, मटण वाले आम्ही आता जेवायला बसलेलो आहे. या म्हणजे जेवायला, या हॅपी न्यू इयर सगळ्या कामामध्ये तुम्हाला शुभेच्छा. हे नवीन वर्ष पण मस्त भरभराटीत जाऊ, तुम्हाला सर्व कामामध्ये यश येऊ, आमच्याकडून शुभेच्छा. तर मंडळी फायनली घरी आलोय, रात्रीचं लगभग 1:30 वाजलेत आता. नवीन वर्ष मस्त भरभराटीचं जाऊ, हीच बापाच्यानी प्रार्थना. आणि परत एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
चला मंडळी आता पुरतं इथे थांबतोय, भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय.